नमस्कार। 9:30 बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचीमध्ये 15 नवीन जातींचा समावेश करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या निर्वासितांच्या विकासासाठी 2000 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी। नगरोटा दहशतवादी हल्ल्याच्या तसंच विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब। विमुद्रीकरणाच्या निर्णयाला जनतेचा पाठिंबा, विरोधकांनी संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणू नये, व्यंकय्या नायडू। देशात डिजिटल पेमेंट पद्धतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून 13 सदस्यांची समिती स्थापन। जनधन खात्यातून महिन्याभरात फक्त 10,000 रुपयेच काढता येणार, केवायसीचे निकष पूर्ण नसलेल्यांसाठी ही मर्यादा 5,000 रुपयांपर्यंत। देशभरातल्या चित्रपटगृहात चित्रपटापूर्वी राष्ट्रगीत प्रदर्शित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। पश्चिम बंगालमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, 3 अधिकाऱ्यांचा मृत्यू। आणि रोकडरहित आर्थिक व्यवहार सुलभतेनं होण्यासाठी राज्यात पथदर्शी आराखडा आखण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। ओबीसी अर्थात इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचीमध्ये 15 नवीन जातींचा समावेश करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला। मागासवर्गीयांसाठीच्या राष्ट्रीय आयोगानं या सूचीमध्ये महाराष्ट्रासह 8 राज्यांशी संबंधित अशा 28 बदलांची शिफारस केली होती। त्यानुसार सूचीमध्ये 15 नवीन जातींचा समावेश आणि 13 दुरुस्त्या असे बदल करण्यात आले आहेत। या बदलांमुळे या जातीच्या नागरिकांना सरकारी नोकऱ्या आणि केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण, शिष्यवृत्ती तसंच विविध कल्याणकारी योजनांचे लाभ ओबीसींप्रमाणे मिळू शकतील। पाकव्याप्त काश्मीरमधून निर्वासित झालेल्या जनतेच्या विकासासाठी 2000 कोटी रुपयांचं पॅकेजही केंद्र सरकारनं आज मंजूर केलं। स्वातंत्र्योत्तर काळात पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्या आणि आता बहुवंशी जम्मूमधले रहिवासी असणाऱ्या 36,384 कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयानं मांडला होता। आज मंजूर झालेल्या पॅकेजमुळे या कुटुंबांना प्रत्येकी 5.5 लाख रुपये इतका निधी मिळू शकेल। जम्मू काश्मीरमधल्या नगरोटा दहशतवादी हल्ला आणि विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सदनात आज गदारोळ झाल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला। अखेर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर मतदानाची तरतूद असलेल्या नियमांअंतर्गत चर्चा घ्यावी अशी मागणी विरोधकांनी लोकसभेत लावून धरली। काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांनी या नियमांअंतर्गत चर्चेची मागणी केली। वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सरकार चर्चेला तयार असल्याचं सांगितलं। संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनीही सरकार चर्चेला तयार आहे, मात्र त्यावर मतदान नको असं सांगितलं। मात्र काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डाव्या पक्षांच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत धाव घेत घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं। याआधी नगरोटा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करावी अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी केली, मात्र या घटनेसंदर्भात सरकार अद्यापही तपशील घेत आहे, शोधमोहीम सुरु आहे असं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं। त्यावर असमाधान व्यक्त करत विरोधकांनी सभात्याग केला। नगरोटा हल्ल्यातले शहीद आणि विमुद्रीकरणानंतर बँकांसमोर लांबच लांब रांगा लावल्यामुळे मृत्यूमुखी पडलेले नागरिक यांना श्रद्धांजली अर्पण करावी असं विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत सांगितलं। सीमेवरच्या परिस्थितीबाबत सरकार चर्चेला तयार आहे असं अरुण जेटली यांनी सभागृहाला सांगितलं, मात्र विरोधकांचं समाधान न झाल्यानं गदारोळ सुरूच राहिला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। सैनिकांच्या हौतात्म्याचं काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सदनाबाहेर केला। शहीदों के ऊपर जो ये राजनीति कर रहे हैं बेहद अफसोसजनक है। इस देश के लिए जिस तरह से सेवा करनी है, इस देश को सुरक्षित रखने के लिए जो कदम उठाने हैं और इस देश के ऊपर मरने और मिटने वालों की जो श्रद्धा होनी चाहिए वो कम से कम कांग्रेस को देश को सिखाने की जरूरत नहीं है।
विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यात सहभागी होतील अशी ग्वाही देत विरोधकांनी कामकाजात व्यत्यय आणू नये असं आवाहन केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाला जनतेचा पाठिंबा असताना विरोधक बंद आणि निदर्शनं का करत आहेत असा सवालही त्यांनी केला. 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरळीत कशी होईल या मुद्द्यावर चर्चा आवश्यक असल्याचं नायडू म्हणाले. या संदर्भात विरोधकांनी संसदेत मौल्यवान सूचना कराव्यात असंही ते म्हणाले. विमुद्रीकरणाच्या निर्णयाबद्दल सर्वसामान्यांना होणारा त्रास कमी करण्यासंदर्भात विरोधी पक्षांनी ठोस सूचना कराव्यात अशी अपेक्षा संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी व्यक्त केली. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. डिजिटल पेमेंट अर्थात डिजिटल तंत्रज्ञान वापरून होणाऱ्या आर्थिक देवाणघेवाण व्यवहारांना चालना देण्यासाठी तसंच त्या व्यवहारांचं परीक्षण करण्यासाठी आज केंद्र सरकारनं एका 13 सदस्यीय समितीची स्थापना केली. या समितीवर 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली असून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेही या समितीचे सदस्य आहेत. डिजिटल पेमेंट प्रणालीचा विस्तार, अधिकाधिक प्रमाणात तिचा स्वीकार याबरोबरच डिजिटल साक्षरता, रोकडविरहित व्यवहार आदी विषयांवर या समितीत विचारविनिमय केला जाणार आहे. प्रधानमंत्री जनधन बँक खात्यातून खातेधारकाला महिन्यात 10,000 रुपये इतकीच रक्कम काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बँकेनं घातली आहे. 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायची झाल्यास खातेदाराला योग्य ती कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. ज्या खातेदारांनी केवायसी अर्थात आपल्या खातेदाराविषयी जाणून घ्या या अंतर्गत निकष पूर्ण केलेले नाहीत अशा खातेदारांना महिन्यात फक्त 5,000 रुपये काढता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं एका अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली आहे. काळा पैसा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून प्रामाणिक शेतकरी आणि ग्रामीण खातेदारांना वाचवण्यासाठी ही मर्यादा घालण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान हवाला रॅकेटचा वापर करत देशातल्या काळ्या पैशासंदर्भात सक्तवसुली संचालनालयानं देशभरात 40 ठिकाणी शोधमोहीम हाती घेतली आहे. चालू आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत जीडीपी अर्थात ग्लोबल राष्ट्रीय उत्पादनात वाढ होऊन तो 7.3% झाला आहे. उत्पादन, सेवा आणि व्यापार क्षेत्रातल्या चांगल्या कामगिरीमुळे जीडीपीमध्ये वाढ झाली आहे. याआधीच्या तिमाहीत हा दर 7.1% इतका होता. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं आज प्रसारित केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत संरक्षण आणि इतर सेवा तसंच आर्थिक, विमा, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा त्याचबरोबर उत्पादन, व्यापार, वाहतूक आणि दळणवळण सेवेतही 7% अधिक वाढ नोंदवली गेली आहे. जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती क्षेत्रात बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलानं स्थानिक जनतेशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित केले आहेत असं प्रतिपादन बीएसएफचे महासंचालक विकास चंद्रा यांनी केलं. त्या श्रीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. नगरोटे इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली. बीएसएफनं आजवर सरकारच्या कार्यक्रमानुसार सीमा विकासाचं काम केलं असल्याचंही चंद्रा यांनी सांगितलं. दरम्यान लष्कर प्रमुख जनरल दलवीर सिंग यांनी आज नगरोटाच्या लष्करी तळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नगरोटा इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराच्या 2 अधिकारी आणि 5 जवानांना वीरमरण आलं. यात राज्यातल्या 2 जवानांचा समावेश आहे. पंढरपूरचे कर्नल कुणालगिर गोसावी आणि नांदेडचे 5 मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान संभाजी कदम अशी या हुतात्म्यांची नावं असून उद्या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये सुकुनाजवळ लष्कराचं चिता हेलिकॉप्टर कोसळून आज झालेल्या अपघातात 3 अधिकारी मृत्यूमुखी पडले आहेत तसंच 1 अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. नित्याची फेरी मारून हेलिकॉप्टर लष्करी छावणीकडे परतताना दुपारी 12:15 सुमारास हा अपघात घडल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यानं कोलकाता इथं सांगितलं. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येत आहे. शहीद जवानांच्या कुटुंबांसाठीच्या आर्थिक सहकार्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला. अशा कुटुंबांना 5 लाख रुपयांऐवजी 8 लाख रुपये देण्याचा निर्णय 1 एप्रिल 2016 लागू होत आहे. येत्या 5 वर्षात ही रक्कम 10 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच युद्धामुळे अपंगत्व आलेल्या जवानांच्या कुटुंबांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यात सुद्धा वाढ होणार आहे. देशातल्या चित्रपटगृहांमध्ये चित्रपट दाखवण्यापूर्वी राष्ट्रगीत दाखवण्यात यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले आहेत. राष्ट्रगीत सुरू असताना चित्रपटगृहातल्या सर्व प्रेक्षकांनी उभं राहून राष्ट्रगीताचा सन्मान करावा तसंच त्यावेळी पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवावा असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
दिव्यांग व्यक्तींना उभे राहण्यातून सूट देण्यात आली आहे। चित्रपटगृहात राष्ट्रगीत दाखवण्यासंदर्भात केंद्र सरकारने आठवड्याभरात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश द्यावेत असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे। राष्ट्रगीत वाजवून कोणत्याही व्यक्तीने त्यापासून व्यावसायिक लाभ घेता कामा नये, तसंच त्यात नाट्यमयता असू नये असंही न्यायालयाने म्हटलं आहे। रोकडरहित आर्थिक व्यवहार होण्यासाठी पथदर्शी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। नागरिकांच्या गरजा, डिजिटल पद्धतीने व्यवहार, तंत्रज्ञानविषयक जागृती हे पैलू लक्षात घेऊन हा आराखडा तयार करण्यात यावा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या। दुर्गम आणि आदिवासी भागात कमी मूल्याचं चलन उपलब्ध करून द्यावं अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत। विमुद्रीकरणानंतर शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध होईल याकडेही लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी बँक अधिकाऱ्यांना केलं आहे। विमुद्रीकरणानंतर निर्माण झालेल्या गोंधळाची परिस्थिती दूर करण्यासाठी रोखमुक्त व्यवहार करा या केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या आदिवासी भागातील धसई गावानं व्यवहार रोखमुक्त करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे। त्याबाबतचा हा वृत्तांत। ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं धसई हे सुमारे 10,000 लोकसंख्येचं गाव। या गावात जवळपास 100 व्यावसायिक आहेत। लहान मोठी दुकानं यांचा एकूण व्यवहार 1 कोटी रुपयांच्या घरात जातो। आसपासची 25 खेडी व्यवहारासाठी धसईवर अवलंबून आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकानं बँक ऑफ बडोदाच्या सहाय्यानं या गावाला कॅशलेस अर्थात रोखमुक्त गाव बनवण्याचा वसा घेतला। इथे व्यापाऱ्यांकडे बँका पोहोचत नसल्यामुळे त्यांच्याकडे डेबिट कार्ड स्वाईप मशीन नाही आहेत आणि त्यामुळे लोकांकडे डेबिट कार्ड असूनही त्यांना व्यवहार करता येत नाही। 35 व्यापाऱ्यांना आम्ही आतापर्यंत त्यांची रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांचं आणि गुरुवारपासून ते प्रत्यक्ष ट्रान्झॅक्शन करू शकतील। उद्या म्हणजे 1 डिसेंबर पासून या गावातले रोखीचे सर्व व्यवहार बंद होणार असून त्याऐवजी प्लास्टिक मनीचा वापर सुरू होणार आहे। रोखमुक्तीचा लाभ धसई आणि आजूबाजूच्या परिसरातल्या सुमारे 50,000 लोकांना होणार आहे। छोट्या मोठ्या व्यावसायिकांनीही याची तयारी केली आहे। इथल्या प्रत्येक कुटुंबाकडे जनधन खातं आहे, तसंच डेबिट कार्डही आहे। त्यामुळे उद्यापासून या भागातले लोक भाजीपाला तसंच दवाखान्यापासून ट्रॅक्टर खरेदीपर्यंत आपल्या सर्व गरजांसाठी या कार्डाचा वापर करू शकतील। कॅशलेस होण्याने काय होणार आहे, जे पेशंटकडे सुट्टे नसायचे त्याचा त्रास कमी होणार आहे आणि जगाच्या दिशेने भारताची वाटचाल चालू होईल, मोठ्या विकसित देशांच्या दिशेने भारताची वाटचाल चालू होईल आणि हळूहळू का होईना हे गाव होऊ शकतं तर पुन्हा मोठी शहरं सुद्धा तसं करता येईल आणि हे एका छोट्या गावाने दाखवून दिलेले। लोकांकडे पैसेही नसतात ना, पैसे आले तरी 2,000 नोट आलेली आहे ना, पब्लिक येताना गिराईक येताना कमसे कम 50 रुपये केस दाडी असल्यामुळे त्यांच्याकडे 500 रुपये काही सुट्टे नसतात किंवा आम्हाला द्यायला नोटे नसतात 2,000 रुपये। आता गावामध्ये बरेच लोकांनी मशीन बसवलेली आहे, उधारी पण जाऊ शकत नाही। ठाण्यातल्या धसाई गावानं केलेल्या क्रांतीमुळे उद्यापासून कॅशलेस व्यवहार करणारं हे राज्यातलं पहिलं गाव ठरणार आहे। ससून डॉकचा विकास करून जागतिक दर्जा मिळवून देऊ याकरता निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र डॉकमध्ये मासळीचा व्यवसाय करताना स्वच्छता राखणं गरजेचं आहे असं आवाहन राज्याचे पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी आज मुंबईत ससून डॉकमध्ये झालेल्या स्वच्छता अभियान कार्यक्रमात व्यक्त केलं। मत्स्य व्यवसाय खात्यामार्फत स्वच्छता अभियान 15 दिवसाचं आयोजन करण्यात आलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छता अभियानात सर्वांनीच आपलं योगदान दिलं पाहिजे असं आवाहन भाजपाचे आमदार अॅडव्होकेट राज पुरोहित यांनी केलं। जागतिक स्तरावरच्या मासळी निर्यातीकरता मच्छीमार बांधवांनी स्वच्छता राखून व्यवसाय केल्यास बाजारपेठेत मासळीला चांगली किंमत मिळेल असं पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलं। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मासेमारी बंदर आणि आसपासचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीनं 18 नोव्हेंबरपासून मुंबईतल्या वेगवेगळ्या किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यात मोर्चे काढूनही मागण्यांबाबत प्रत्यक्षात शासनानं कोणतीही कृती केली नसल्याचा आरोप करत शासनाला आपल्या प्रश्नांची पुन्हा जाणीव करून देण्यासाठी अहमदनगर इथं आज मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। हातात टाळ आणि गळ्यात पखावं चढकवून भगवंताच्या नामाचा जयघोष करत भजन कीर्तन करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला।
यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात आमदार खासदारांनी सभागृहात आवाज उठवला नाही अशी खंत मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली. सदानंद जोशी लिखित मी अत्रे बोलतोय या एकपात्री नाट्यप्रयोग संहितेच्या पुस्तकाचं प्रकाशन काल मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. हे पुस्तक व्यास क्रिएशन्सनं प्रकाशित केलं आहे. अत्रे यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाची नक्कल करायलाही धाडस लागतं. मी अत्रे यांना पाहिलं नाही पण सदानंद जोशी यांना पाहिलं तेव्हा अत्रे असेच असणार असं जाणवल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, अत्र्यांचे नातू अॅडव्होकेट राजेंद्र पै, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष गंगाराम गणवाणकर, नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर, अभिनेते शरद पोंक्षे आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. अत्रे यांच्यासारख्या माणसाची नक्कल त्यांच्या हयातीत त्यांच्यासमोर होणं हे जोशी यांच्यापूर्वी कधी झालं नव्हतं आणि यापुढेही होईल असं वाटत नाही असं राजेंद्र पै यांनी यावेळी सांगितलं. उपस्थित वक्त्यांनी यावेळी आचार्य अत्रे आणि सदानंद जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. या पुस्तकाचं संपादन जोशी यांच्या स्नुषा शिबानी जोशी यांनी केलं आहे. आयसीसीआयच्या ताज्या क्रमवारीत विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आला आहे. इंग्लंडसोबत सुरू असलेल्या क्रिकेट कसोटी मालिकेत भारताला मिळालेली 2-0 आघाडी तसंच 8 गडी राखून मोहालीत मिळवलेल्या यशामुळे जागतिक क्रमवारीत विराटनं स्थान उंचावलं असल्याचं आयसीसीआयनं काढलेल्या अहवालात म्हटलं आहे. 2020 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत विराट पहिल्या स्थानावर असून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रमवारीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जाडेजा चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई कमाल 33 किमान 19, नागपूर 33 आणि 12, पुणे 33 आणि 11, औरंगाबाद 33 आणि 13, नाशिक 33 आणि 10, कोल्हापूर 31 आणि 15, रत्नागिरी 36 आणि 18, सोलापूर 34 आणि 13, अमरावती 31 आणि 13. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचीमध्ये 15 नवीन जातींचा समावेश करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या निर्वासितांच्या विकासासाठी 2000 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी. नगरोटा दहशतवादी हल्ल्याच्या तसंच विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. विमुद्रीकरणाच्या निर्णयाला जनतेचा पाठिंबा, विरोधकांनी संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणू नये, व्यंकय्या नायडू. देशात डिजिटल पेमेंट पद्धतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून 13 सदस्यांची समिती स्थापन. जनधन खात्यातून महिन्याभरात फक्त 10,000 रुपयेच काढता येणार. केवायसीचे निकष पूर्ण नसलेल्यांसाठी ही मर्यादा 5,000 रुपयांपर्यंत. देशभरातल्या चित्रपटगृहात चित्रपटापूर्वी राष्ट्रगीत प्रदर्शित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. पश्चिम बंगालमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, 3 अधिकाऱ्यांचा मृत्यू. आणि रोकडरहित आर्थिक व्यवहार सुलभतेनं होण्यासाठी राज्यात पथदर्शी आराखडा आखण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.